नाशिक मुंबई आग्रा रोड ओझर जवळील धवा मैल या ठिकाणी माजी सैनिक अरुण भंडारे व संजय गायधनी यांनी फौजी जवानांसाठी त्यांच्या मित्र परिवार नातेवाईक यांना अल्पदरात जेवणाची सुविधा मिळावी या संकल्पनेतून हॉटेल फौजी या नूतन व्यवसायाची सुरुवात करून हॉटेलचे उद्घाटन समारंभाप्रसंगी कृषी मंत्री दादा भुसे सह आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फितकापून हॉटेल फौजीचा शुभारंभ करण्यात आला. हॉटेल फौजीच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जे माजी सैनिक अरुण भोज आणि संजयजी यांनी फौजी या हॉटेलचा या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. अतिशय कष्टपूर्वक त्यांनी यापूर्वीच देशाची सेवा केलेली आहे आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये ग्राहकांची पण सेवा या ठिकाणी देणार आहे आणि मला खात्री आहे की त्याच्या कष्टाला निश्चितपणे परमेश्वर आणि सर्व ग्राहकांचा या ठिकाणी प्रतिसाद देतील. हे हॉटेलच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाची घरभराची आहे अशा प्रकारची आव्हानात्मक अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो की आता सीमेवर सततच शांतता असते, आतंकवादी कारवाया चालू असतात. त्या सगळ्या गोष्टींना तोंड देत त्यांनी आपल्या सेवाकाल अतिशय यशस्वीतीने पूर्ण केला आणि त्या सेवा झाल्यानंतर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची जागा ही आडगाव आणि ओझरच्या या चौकामध्ये त्यांनी फौजी नावाचं या ठिकाणी सुरू केलं आहे. त्यांना आपले मित्र विराज भोगल यांनी खऱ्या अर्थाने मला निमंत्रित केलं आहे. मला तिथे आवडते त्यांनी या ठिकाणी सर्व मान्य देशमुख साहेब आहे, भंडारे यांच्याकडे उपस्थित आहेत. मी अरुणराव भंडारे यांना अतिशय मोठं यश त्यांना या व्यवसायामध्ये मिळो आणि असे अनेक फौजी पाहिजे राहिलेल्यापर्यंत फौजी हॉटेल हो अशा प्रकारे त्यांना आधी सुविधा देतो. तसंच फौजी हॉटेलमध्ये सर्वच प्रकारच्या नाश्त्याची व्यवस्था आहे. व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही प्रकारचं अन्न इथं दिल्या जाणार आहे आणि त्यांचा मानस फौजींना अल्पदरात सर्व करण्याचा आहे. आणि मी माझ्या वतीने कजबे व मौजे सुगेण्याच्या वतीने अरुण भाऊंना शुभेच्छा देतो आणि हॉटेलसाठी पुढील आयुष्यात भरभराटीचं त्यांचं हॉटेलचं जीवन राहो, हॉटेलमधून त्यांना चांगली उन्नती हो, प्रसिद्धी हो, हॉटेलचं नाव लोकती पाहो अशी इच्छा व्यक्त करतो. एक अरुण भंडाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर निश्चित सैन्य दलामध्ये काम केल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये इतर म्हणजे बाकीचं हे करण्यापेक्षा कुठेतरी एखाद्या व्यवसायामध्ये आपण चांगल्या दृष्टीने पदार्पण करावं आणि त्या दृष्टीने निश्चित समाजाला एक दिशा देण्याचं काम की गेलेल्या नवीन तरुणांनी या सध्याच्या कालखंडामध्ये नोकरी मिळणं एक निश्चित एकदम अवघड काम होऊन बसलं आहे. या अशा कालखंडामध्ये कुठेतरी उद्योगात आलं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय या ठिकाणी केला पाहिजे आणि निश्चित बाकीच्यांना प्रेरणा देणारा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतला व आपण सैन्य दलात काम केल्यामुळं हॉटेलचं नाव पण फौजी दिलं आणि लोकांना वेगवेगळी प्रेरणा या ठिकाणी दिली त्याबद्दल त्यांना पुनश्चंद्र शुभेच्छा देतो आणि निश्चित त्यांचा हॉटेलचा व्यवसाय हा कालखंड आता बऱ्यापैकी कमी झाला आहे, त्यामुळे भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचा चालेल अशा पद्धतीने आंदोलन. तर जे रिटायर्ड आर्मी पण असल्यामुळं त्यांनी उद्घाटनाच्या वेळी सगळ्यांना संबोधताना हे सांगितलं की जेवढे काही फौजी इथे येतील जेवायचा आनंद घेण्यासाठी, व्हेज असेल नॉनव्हेज असेल किंवा कुणी इतर मित्र परिवार नातेवाईक आप्तेष्ट, तर त्यांना व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची उत्तम प्रकारे चव या ठिकाणी मिळेल याची ग्वाही त्यांनी कार्यक्रमात बोलताना सगळ्यांना संबोधताना सांगितलं. आणि त्यांनी जे आज ओपनिंग केलं आहे नवीन व्यवसायाचं, तर त्यासाठी मी स्वर्गीय आमदार काकासाहेब मोगल परिवारातर्फे शुभेच्छा देतो. त्यांची खूप भरभराट हो ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि ते सांगतो. या हॉटेलतून एक सामाजिक कार्य होईल आणि त्यांचा उद्देश मी एक ठिकाणी त्यांचं जवळ मित्र मंडळी लांबचे गुजरात जम्मू काश्मीर पूर्ण ऑल इंडियाचे त्याचे मित्र आहे ते या ठिकाणी भेटायला सुद्धा त्याचे त्याला या ठिकाणी चालना मिळत त्याचं एक उद्देश होतं का मी माझ्या मित्रांना आणि माझ्या मित्रांच्या कोणी नातेवाईकांना कायमच अन्नदान केलं पाहिजे त्या मार्फत त्यांनी एक चालू केलेलं आहे
हे त्याचं पुण्य होईल आणि सहज त्याला घडेल. शाळेचे सर्व सन्मान्य हजर होते, त्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व आमचे गावकरी, मी गावाचे सरपंच उपसरपंच यामार्फत अरुण भाऊला शुभेच्छा देतो. मुंबई 11 महामार्गावरून आपल्या विविध कामासाठी नाशिक येथील आर्टिलरी सेंटर, गांधीनगर विमानतळ, देवाली कॅम्प, ओझर येथील HAL येथे येणाऱ्या जवान, माजी सैनिक व त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार यांना हॉटेल फौजीमध्ये आवश्यक त्या सुविधा देऊन अल्पदरात जेवणाची सोय करण्यात येईल. तसेच इतरही प्रवासी परिसरातील नागरिक या ठिकाणी येऊन व्हेज नॉनव्हेज यासारख्या सविस्तर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात अशी माहिती माजी सैनिक अरुण भंडारे यांनी दिली. आणि देशसेवक असल्या या नात्याने माझा मेन उद्देश देश रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा मी ती कंटिन्यू करू इच्छित होतो. त्या पार्श्वभूमी मी एक्सपोर्ट रिलेटेड असल्या मुळे मला इंडियन आर्मीची जशी देशसेवा केली त्या संदर्भात रिटायर झाल्यानंतर सुद्धा मी एक समाजसेवा या अन्नदायक हॉटेल फौजी या नावाने उद्घाटन करून या निमित्ताने मी त्याची जनतेची व आमचे जे फौजी आहे स्पेशल एअरफोर्स आर्मी आणि नेव्ही एअरफोर्स लगत असल्यानंतर असल्यामुळे सर्व ऑल इंडिया जे फौजी सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पण फौजी रिलेटेड जे पण असं तर त्यांची मी सेवा करू इच्छित होतो. त्यानिमित्ताने माझा मेन उद्देश तेच होता का मी रिटायर झाल्यानंतरसुद्धा माझ्या फौजी बांधवांशी व इतर जनतेशी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने मी सेवा करत राहू ह्या निमित्ताने मी हे हॉटेल फौजी टाकले. आणि मेन उद्देश माझा त्यामागे एकच होता का जे जी फौजी आहे नात्याने कोणत्या ना कोणत्या अन्न स्वरूपाने मी त्यांची जनसेवा करू इच्छितो. जय हिंद, जय भारत. शुभारंभाप्रसंगी कृषी मंत्री दादा भुसे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, खासदार भारतीताई पवार, आमदार देव यांनी फरांदे, माजी आमदार अनिल कदम, जिल्हा परिषद नाशिक सदस्य यतीन कदम, राजेंद्र मोगल, कृषी उत्पन्न बाजार सभापती देविदास पिंगळे, राजेंद्र गायधनी, जिल्हा परिषद नाशिक अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार दिलीपराव बनकर, महाराष्ट्र विद्या प्रसारक सरचिटणीस निलिमाताई पवार, आमदार राहुल ढिकले, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद विजयश्री चुंबळे, जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष विनोद जाधव, माजी सरपंच हेमंत जाधव, पिंपळस उपसरपंच विलास मत्सागर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष भाऊसार, नाशिक रोड.